हे पराक्रम संसार त्यांना हा पराक्रम नाहीये, संसारात परमार्थ त्यांना हा पराक्रम. अरे गाडी घेणं मला मानतात काही नाही, इतिहास काय घेतात हरपोर म्हणा काय समजा लागलो वेगळी पाण्याचं खात कालम पाणी घातल्यामुळे त्याला खाली मुळ्या वाढल्या. मुळीचं नाव आहे अज्ञान. खरं बारीक आहे का? चाल वास मुळी अज्ञान आणि आज सगळी माणसं अज्ञान आहे. काय बोलणं करत नाही. प्रत्येकाच्या डोक्यात तीनच खेळ आहे, मला सत्ता पाहिजे, मला लोकांनी मानलं पाहिजे, माझ्या पुढे कुणी गेला नाही पाहिजे आणि मला पैसे मिळाले पाहिजे. बाकी कोणा रोग नाही झाला, कोणाला जगाची कामं करायला वेळ नाही, कोण ते घेणार नाही. काही लोक म्हणतात आम्हाला समाज सेवा करायची, कोणाला वेळ नाही, घर जाणून कोण शेजार दुकान टाकायला कोणी मोकळा नाही. हे सगळे प्रेम बिम या सगळ्या लाभळ आहे. काही कोण म्हणजे ती पूर्वी माझ्या प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं. प्रेम बिम काय करते फक्त तुझं एटीएम मोकळं करते, तिला प्रेम करायला काही कोणाला जाऊ नये. त्याला सुद्धा घेतो मोबाईल तू घेऊन येतो गाडी तुझे पेट्रोल तुझे घंटे घेऊन येतो तिला ती म्हणते हसते तिला हसत आहे प्रॉपर्टी म्हणती मी त्याला नवी लक्ष दिला. हे प्रेम बी बायका कोण हे सगळे बांबण्याची तुले कोण कोणची बायको नाही, कोण काय कोणाला वेळ नाही, कोणाला वेळ नाही, कोणाला वेळ नाही, यांची कार्य काढायला सांगायला वेळ. तुम्ही बिगर सॉफ्टवेअर कोणतं काम करू शकता? बिगर काम टक्के काम सांगतो मला कोण नाही. लग्न नव्वा टक्का आहे नाही काय आजी कोणी पण ती सुनेला आरुया
काय करत होतो महाराज आम्ही का घरी केवायची शेती घेतली ना करत नाही बाहेर काढली काय आग लागतो त्याला त्यांचा आपला बाप घेता मग वळून खातोय एकदम भंगरी ही मराठी छपरी
थोडा गाला नाचला, विषय विषय काढला, तिला रिपोर्ट द्या. आणि वर काम काय करतोय, इरिवरच्या मुंबई चोरी काय पाईप लाईन खोली आणि त्याला म्हणजे माझ्या डोळ्यात पाईप लाईन नट बस सगळं खरंय का खोटंय सांगा. हसण्यावर फरक बोलू नका, माझी तुझी पहिली शेवटची काळ करा. मी तडतडीनं बोलणार माणूस आहे, मोबाईल मग गेला आहे माझ्या म्हणलं त्या 4 वर्षामध्ये जो बाप कधी आयुष्यात राहिला नाही तो बाप राहिला पाप केला का. पण या मनाला तर त्याने भरती करून घातलंय त्याचं पाप आहे. आणि पुरगी पळून गेल्यावर बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाला सांग हे पोलिसाला सांग माझी मुलगी सापडून द्याव मुलगी सापडली तो बाप पोलिसाच्या पाया पडतो तर पोलिसाचे पाय उभे होतात. बाप म्हणतो मी आयुष्यातली सगळी पुढची कामाला लागेल पण मुलीनं त्या मुलाचा नाद सोडावा. पोरगी पोलिसाला म्हणते माझा बाप माझा दुश्मन आहे, माझा भाऊ माझा दुश्मन आहे, बाप केला बाप. बायकोच्या घरातले धागेने उडून त्याला फी भरली, त्याला बनेल बळाल तर पलटी करून घातलाय तो बाप. तो भाऊ पोरीला दुश्मन आहे. अरे पोरीनं तुमच्या भावाने पोरीनं तुमच्या लग्नात तुमच्या भावाला नाचायचं होतं, पोरीनं तुमच्या लग्नात तुमच्या भावाला शर्त घालायचा होता, त्याने नवा शर्त घेतला कपाटात ठेवला. तो माझ्या बहिणीच्या लग्नाला घालायचा, त्याला पुटा घेतला तर कपाटात ठेवले, ते पुटे माझ्या बहिणीच्या लग्नाला घालायचे, मला नाचायचं आहे, मला उभे हाडायचं आहे. आणि माझे मित्र सुद्धा मला बहिणीच्याच लग्नाला बोलवायचे. तीच मुलगी भिकार बोरावर पडून जाते, त्या बोराच्या आयुष्यात भावाची किंमत काय. अरे तो कोणाच्या लग्न म्हणतात नाही, लग्न शब्द ऐकला तरी त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय पिशवी आणि काय आपण सांगतोय. क्रोध 2 मिनिटात पुरुष मंडळ किती रागा तर 2 मिनिटं असत जा, पण रागाच्या मनात वाईट कृत्य करू नका. खून करायला काय 2 दिवस झाले नाही, तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. हे मोठ्या लोकांचं शिका. तीन महिना माईवर एकमेकाला काहीशी आई बनत होते, 8 दिवस झाले की शिकुण्या गोविंदाला सभा झाल्या, पण एका सभेमध्ये शेतकरी शब्द ऐकू आला नाही, दूध शब्द ऐकू आला नाही, महागाई शब्द ऐकू आला नाही, नोकरी शब्द ऐकू आला नाही, शिक्षण शब्द ऐकू आला नाही. एवढं वाकडं झालंय राष्ट्राचं, एक शब्द कोणी बोलला नाही. यानं त्याला नाव ठरलं, त्यानं त्याला नाव ठरलं, सीजन काढून घेतला, विषय संपला. पुण्या गोविंदा नाही, 5 तारखेपासून तुम्हाला ह्या लोकांनी यू जॅन थ्रू म्हणून वापरून घेतलं. यू जॅन थ्रू आता 3 महिन्यात तुम्हाला पुत्र सुद्धा विचारणार, 9 वाजता 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 9 वाजता
आणि ऐंशी 85 रूप सापडला 90 आता रात्री करणार आता इथं सकाळ शिर्डी जवळ करून आलो मुलगी मला मैडम
आता मुली तुम्हाला मुलीच्या वृत्तीमध्ये बापाला फार मोठी संशयित राहणार. 22 वर्षाच्या मुलीला जर मुलगा पाय राहणार तो जर नुसता होणार मुलगी वृत्ती आहे तरी बाप सांगायला जातो काळी देते बापाला शंभर पोरांना नाव ठेवलं त्या बापाला माहित पहिला काम आहे दुसरा आणि राग आता हे मोठ्या लोकांना आहे का राग काही हो करतो कशी गुन्ह्या गोरे तुम्ही का गावांचं वाटवलं जाता बर तुम्ही गावातले लोक सांगा तुमची दिल्लीत काय किंमत आहे तिकीट काढून देतो तुला फोन राम तुम्ही गावात का उशी सारख्या भीतीच का लावून घेता तुम्ही आपल्या माणसाच्या सांगते आपण काय वाटायचं आपली माणसं आपण काय संपायची आपली माणसं कोणत्याही क्षेत्रात आपण मोठी केली आपल्या माणसाच्या सांगते आपण काय वाटायचं आज आपल्याने राष्ट्रामध्ये नाव करून टाकलं याच्यापेक्षा किती काय वाटत विश्वात आईले पाहिजे नाव झालं जगात मान असत नाही कुठं विश्व मग तुम्हाला काय याला त्याला नाव घेऊन पहिला काम दुसरा तिसरा लोक ऐका बाधिका लोक हे सगळे भांडण बाबामुळे कोणाला समाजाची नाही घेणार आणि 1000 रुपये क्विंटल गहू आहे आणि 9000 रुपये क्विंटल हे आणि 1000 रुपये क्विंटल गहू आहे आणि 9000 रुपये टन गहू असं घुशे सुधर ते तुम्हाला पुढच्या वर्षी घुसली आला त्याचं गहू घ्या त्याच्या पुढचं आहे तर लोक बांधू येतो 27 रुपये दूध आहे 27 रुपये दूध आहे प्युअर 30 रुपये किलो खाद्य काय आणि 70 रुपये पिशवीतलं दूध आहे कोण मोरत आणि मोरत तो सकाळी नाही का तुम्ही लोक घालणार 27 रुपये प्युअर दूध शेतकऱ्याचे आणि 30 रुपये किलो कांदे 90 रुपये आपलं 70 रुपये पिशवीतलं दूध आहे लिटर मग प्युअर दूध कोण करतो शेतकऱ्याचं गायन गिन्नी खाल्यामुळे क्वालिटी करत काय महाराजला आम्हाला भेटाव काय बोलायचं नाही बोलणार असतो आम्ही खरं बोलतो म्हणून ना खरे विचार करू असतो माय बोलती रोज नवत एक काम दोन क्रोध तीन लोक काय लोक कोण बाई एवढ्या मध्ये 15 बायला काय समजलं केलं भावाशी बोलत नाही अशा बाप मेलो बहिणी खाते फोडायला भाऊ जेवढे जाम केले पहिला काम तिसरा क्रोध तिसरा लोक या भांडे बर का कोणत्या दाराच्या लाच हा चौथ्या मत हा
आज सगळ्या लोकांना काय मध आज सगळ्या लोकांच्या आकार काय दिसलाय? याला वाजवण्याचं मध्ये मला माझ्या कीर्तनाचं मध्ये यांना गायनाच्या मध्ये काही लोक सत्तेचा मध्ये काही लोक संपत्तीचा मध्ये काही लोक कार्यक्रमाला जरी यांचे नाव जरी घेतलं नाही तर ते आकार करू शकत नाही. आणि माईकवर बोलणारी जी माणसं असतात ती कधी गरीबाचं नाव घेत नाही. त्या गरीबाची त्यांची काय दुश्मनी असत मोठ्याचंच नाव घेणार तुम्ही दहाव्या गरीबाचा विशेष नाही तो तिथं नाचला तरी त्याचं नाव घेणार यांच्या वतीनं साधायचे त्यांना माहित आहे नाही आपल्याला नवीन आहे त्याचे मारायला यांच्या वतीने आणि त्यांना माहित नाही आम्हा मिशण्याला चला करंटा आता किती झाले तीन काम बरोबर योग चौथा मत आणि मत झाला मालिका ऐका तळतळायला लावलं का मला लक्ष्मी यांची वेळ या चार वर्षामध्ये मला लोकांना बघायची सोय नाही राहिली लोकांना राग येतो पहिलं म्हणजे या चार वर्षामध्ये अक्षरशः दारूचं प्रमाण इतकं झालंय की 100 पोरं जर एका रागेत तुम्ही केले तर 93 पोरं दारू पिणार. कोणतंही सरकार आलं तर दारू मध्ये निगत करू शकत नाही दारूवर बोलत नाही कोणी बोलत त्याचा घेर वापर करीत त्याचा काय आज अक्षरशः तुम्हाला सांगतो बाहेर पुढे 100 पोरं वेगळं पहिलं म्हणून तरतरी ती मला ए तरतरी येते माझ्या चार वर्ष बापानं खाता घेणार बोला बोलत पहिलं म्हणलं हे चार वर्ष त्यांना बाप वरला पळून मरत आणि 7 वर्षाचा बाप त्याला पाणी पाजतोय काय करतोय आपण काय करतोय त्यांना पाच मुलगा मेला तर 90-90-7 वर्षाची आई त्याच्या प्रेता जवळ जाते चार वर्ष एखादा मनुष्य करून मला मेला आणि त्याचा प्रेत राहू